पनवेल तालुक्यातील दुंद्रे येथे साहिल महिला बचत गटाचं रास्त भाव धान्य दुकान सुरू झालंय. या दुकानाचं उद्घाटन भाजपचे उत्तरायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी झालं. यावेळी त्यांनी महिलांपर्यंत सर्व लाभदायक योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा असं आवाहन केलंय. या रास्त भाव दुकानाच्या उद्घाटनावेळी दुंद्रे ग्रामपंचायतीच्या सरपंच अनुराधा वाघमारे, उपसरपंच नीराबाई चौधरी, माजी सरपंच रमेश पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते शांताराम चौधरी, माजी उपसरपंच दर्शना चौधरी, गुरुनाथ उसाटकर, दिलीप उलवेकर, डॉक्टर रोशन पाटील, महिला मंडळाच्या अध्यक्षा वैशाली पाटील, उपाध्यक्षा मनीषा भगत, खजिनदार ललिता चौधरी, रेशमा चौधरी, पुष्पा पाटील, जयश्री सिनारे, कल्पना चौधरी, मंदा पाटील, बेबी शेलार, नर्मदा चौधरी, नाना पाटील, संतोष चौधरी, राजेश चौधरी, दिलीप पाटील, सत्यवान पाटील, महेंद्र सिनारे, कृष्णा सिनारे, किशोर पाटील, मच्छिंद्र पाटील, संजय शेलार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की सर्व सामान्य कुटुंबातील महिला ही देशाच्या सर्वोच्च पदावर जाऊ शकते, त्यामुळे महिलांनी जिद्दीनं एखादी गोष्ट करण्याचं ठरवलं तर त्या कोणत्याही क्षेत्रात यशाचं शिखर गाठू शकतात. त्यामुळे महिला मंडळाच्या माध्यमातून सर्व योजना महिलांपर्यंत पोहोचवून त्यांचा लाभ मिळून द्यावा, तसंच रास्त भाव दुकानाच्या माध्यमातून महिलांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय. आज महिला ज्या ज्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकतात त्या क्षेत्रात पुढे जातात. आदिवासी महिला जर राष्ट्रपती होऊ शकते तर काल त्या राष्ट्रपती म्हणाल्या की मी माझ्याकडं बघून देशातल्या जनतेला सांगता येईल की जर एक महिला सर्वसामान्य घरातली आदिवासी घरातली महिला राष्ट्रपतीपदी जाऊ शकते तर मला कुठल्याही पायामध्ये माझ्या वेड्या नाहीत, मला पाहिजे त्या दिशेनं मी प्रवास करू शकते. ही जिद्द आता मुलींच्या महिलांच्या मनामध्ये असायला हरकत नाही. महिला आज जरी दुकानाच्या उद्घाटनाला आम्ही आलेलो असलो, मी विनंती करीन आपल्याला की सर्व पद्धतीच्या योजना ज्या ग्रामपंचायत देऊ शकते, सरपंचांना विनंती करेन, सदस्यांना विनंती करेन की ज्या ज्या योजना केंद्र सरकारच्या आज आपल्यापर्यंत पोहोचू शकतात त्या योजना चांगल्या पद्धतीनं पोहोचल्या पाहिजेत. अनेक ठिकाणी महिलांना माहिती नसतं की एखादी महिला ही गर्भधारणा झाल्यापासून ती बाळंत होईपर्यंत तिला 6,000 रुपये या तिच्या बाळंतपणाच्यासाठी मिळणार आहेत. काही लोकांना महिलांना दुसऱ्या योजना माहिती नसतात, काही लोकांना महिलांना अन्य योजना माहिती नसतात. या सगळ्या योजना महिलांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे, चांगल्या पद्धतीनं त्यांना त्याचा फायदा घेता आला पाहिजे, यासाठी जागरूकता हवी. आणि म्हणून हे आपलं रास्त भाव दुकान हे केवळ धान्य देण्याचं न होता इथं येणाऱ्या महिला आहेत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणं, त्या अडीअडचणी योग्य पद्धतीनं सरपंच असतील, सदस्य असतील, गावातले ज्येष्ठ कार्यकर्ते असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून देखील पुढाकार घेणं, हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा खऱ्या अर्थानं आज जे ग्रामस्थ तुमचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सर्वांचा दुवा हा तुम्हाला मिळेल. आणि अशा पद्धतीनं सचोटीनं काम करत तुम्ही हे दुकान असं चालवाल. मी काल सुखापूरला सांगितलं, आज तुमच्याकडं परत या ठिकाणी सांगतो की ते जे जिल्हा पुरवठा अधिकारी आहेत ते त्यांनी तुमच्याकडे लोकांना पाठवलं पाहिजे का तुम्हाला चांगलं चालणारं दुकान बघायचं आहे ना, जा दुंद्र्याला जाऊन बघा आणि ते दुकान कसं चालतं तसं चालवा. अशा पद्धतीनं या ठिकाणी तुमच्या दुकानाच्याकडं आदर्श म्हणून पाहिलं पाहिजे, असं तुमचं कामकाज व्हावं यासाठी माझ्याकडून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो.